भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 31 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 27 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. महेश नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी जाहीर केला. त्यानुसार 27 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, दाखल अर्जांची छाननी 5 मार्च, वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे 6 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेणे 6 ते 20 मार्च, निवडणूक चिन्हांचे वाटप 21 मार्च. मतदान 31 मार्च रोजी होणार असून मतदानानंतर लगेचच मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शेख यांनी दिली. महेश पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी 1746 सभासद मतदार पात्र ठरले आहेत. संस्थेच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 27 फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत 6 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.